नमस्कार, लक्ष्मीज होम कुकिंगमध्ये तुम्हा सगळ्या खव्यांचं मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत हेल्दी आणि टेस्टी अशी खास हिवाळ्यात स्पेशल सोयाबीनची भाजी। ते ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली पण थोड्या वेगळ्या चवीची आणि वाटणाशिवाय बनवलेली ही भाजी खूप छान लागते। सकाळी नाश्त्याला, दुपारी जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला चपातीबरोबर खा, खूप छान लागते। किंवा टिफिनला द्या, टिफिनसाठी खूप छान आणि परफेक्ट अशी रेसिपी आहे। चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूया। इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तेल आता व्यवस्थित गरम झालेलं आहे तर मी इथे आता 1/2 चमचा जिरं घातलेलं आहे आणि जिऱ्याला व्यवस्थित फुलू द्यायचं आहे। जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे। 2 ते 3 चिमूट आपल्याला हिंग घालायचं आहे। आता इथे हिंगाचा मस्त सुगंध सुटलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे 1 मोठा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि साधारण 1 ते 2 मिनिट आपल्याला व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। 1.5 ते 2 मिनिटं कांदा व्यवस्थित लालसर परतल्यानंतर मी इथे 1/2 चमचा आलं लसणाचा पेस्ट घातलेला आहे। यालाही आपल्याला 1 मिनिट थोडं व्यवस्थित कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। कांदा मस्त लालसर फ्राय झालेला आहे आणि आले लसणाची पेस्टही खूप छान फ्राय झालेली आहे। तर आता या ठिकाणी मी 2 मोठे पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। सोबतच इथे मी 1/2 चमचा हळद घातलेली आहे आणि आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहेत। यामध्ये मी 1/2 चमचा घरगुती लाल मसाला घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता। सोबतच मी 1/2 चमचा काश्मीरी लाल मसाला घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्याही 2-3 घालू शकता। आता मी इथे 1/2 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। गरम मसाल्यामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते। आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये। इथे तुम्ही टोमॅटो पाणी न घालता व्यवस्थित मसाल्यांसोबत तेलावरतीच परतून घेऊ शकता, पण मी या ठिकाणी 2 ते 3 चमचे पाणी घालून घेते। त्यामुळे मसाले बॉटमला चिपकणार नाहीत किंवा करपणार नाहीत आणि यांना शिजायलाही थोडासा वेळ मिळेल। 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत, टोमॅटो मस्त शिजलेले आहेत आणि यामध्ये आपला तेलही व्यवस्थित सुटलेलं आहे। तर आता गॅस फ्लेम अगदी स्लो करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे दही घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे घरचे बनवलेले आणि फिटलेले दही घातलेले आहे। याऐवजी तुम्ही घरची जमवलेली मलईसुद्धा घालू शकता, यामुळे भाजीला छान क्रीमी टेक्स्चर येतो। 2 मिनिटे दही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि सतत ढवळायचं आहे, यामुळे दही व्यवस्थित छान मिक्स होतो आणि फाटतसुद्धा नाही। तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे ग्रेव्हीला आणि तेलही व्यवस्थित सुटलेलं आहे, म्हणजे दही या ठिकाणी आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे। ग्रेव्ही मस्त या ठिकाणी शिजून तयार आहे। या ठिकाणी मी 1/2 जुडी पालक घेतलेलं आहे, व्यवस्थित धुवून आणि नंतर चिरून घेतलेलं आहे। भाजी तुम्ही जेवढी जास्त बारीक चिरून घ्याल तेवढीच ती पटकन आणि व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स होते। तुम्ही पाहिजे ते पालकाची प्युरी बनवूनसुद्धा इथे वापरू शकता, पण चिरलेल्या पालकाचा टेस्ट खूप छान येतो या भाजीमध्ये, म्हणून मी इथे चिरलेला पालक घातलेला आहे। इथे पालकाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं मिक्स करून चांगलं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, भाजीला मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता यापेक्षा जास्त आपल्याला याला शिजवायचं नाही आहे, आपली भाजी आणि ग्रेव्ही व्यवस्थित शिजून तयार आहे। आता यामध्ये आपल्याला भिजवलेले आणि व्यवस्थित पिळून घेतलेले सोयाबीन घालायचे आहेत। सोयाबीन मी 10 ते 15 मिनिटांपूर्वी थोड्याशा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि नंतर 2 ते 3 स्वच्छ पाण्याने धुवून मी चांगले व्यवस्थित पिळून घेतलेले आहेत। आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। या भाजीमध्ये आपण पालक वापरलेला आहे आणि पालकामध्ये नॅचरल मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे थोडंसं कमीच मीठ घालायचं आहे। लागलंच तर आपण मीठ नंतर पण घालू शकतो। मिठानंतर मी इथे अगदी थोडीशी साखर घातलेली आहे, यामुळे टोमॅटो आणि दह्याची टेस्ट बॅलन्स होईल आणि भाजीला खूप छान टेस्ट येईल। आता सोयाबीन घालून झाल्यानंतर या ग्रेव्हीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। सोयाबीनमध्ये मसाल्याची टेस्ट चांगली यावी त्यासाठी आपल्याला 2 मिनिटं व्यवस्थित अगदी ढवळून ढवळून सोयाबीन मिक्स करायचे आहेत, त्यामुळे मसाला व्यवस्थित सोयाबीनला चिकटला जाईल आणि मस्त व्यवस्थित सोयाबीन कोट होतील मसाल्यामध्ये। सोयाबीन व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला कवर करून हाय फ्लेमवरती 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। सोयाबीन आपण आधीच गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते, त्यामुळे सोयाबीन शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता व्यवस्थित मस्त वाफ काढून झालेली आहे, याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। ही सुकी सोयाबीन पालकाची मस्त चटपटीत आणि टेस्टी अशी भाजी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता। आणि जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही ग्रेव्ही करू शकता। तुम्हाला लागेल तेवढं पाणी तुम्ही घालून घट्टसर किंवा पातळसर अशी ग्रेव्ही करू शकता। इथे मी 1/2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी ग्रेव्ही तयार करणार आहे।
पाणी घालून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर फक्त 2 मिनटं भाजीला शिजवायचं आहे। जास्त भाजीला शिजवायचं नाही, कारण सोयाबीन आणि पालकामध्ये जे प्रोटीन्स आणि फायबर असतात ते भाजी जास्त शिजवल्यामुळे कमी होऊन जातात। फक्त 2 मिनटं आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे पाणी घातल्यानंतर। खूप छान ग्रेव्ही तयार झालेली आहे या ठिकाणी, बघू शकता खूप मस्त क्रीमी टेक्स्चर आलेला आहे आणि बारीक चिरलेला पालक पण खूप छान दिसतो इथे। आपली साधी सोपी पण टेस्टी हेल्दी सोयाबीन पालकाची भाजी तयार झालेली आहे। आता आपण इथे गॅस फ्लेम बंद करून घेऊया। गरमागरम चपाती भाकरी किंवा भाताबरोबर खाल्लात तरी खूप छान लागतं, किंवा शिवाय जिरा राईससोबतही खाल्लात तर खूप मस्त लागतं, आणि शिवाय एक हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन आहे, त्यामुळे ही रेसिपी खूप चांगली आणि परफेक्ट आहे। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, सोबत बाजूला दिलेलं बेल बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या नवीन रेसिपीजचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळतील। जर तुम्हाला माझा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण हे अगदी फ्री आहे। आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। चला तर परत भेटूया अशाच एका नवीन आणि हेल्दी रेसिपीसोबत। तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत रहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करत रहा।